स्वर्गीय जनार्दन भगत यांचे सुपुत्र भाजपचे माथाडी कामगार ट्रान्सपोर्टचे उपाध्यक्ष संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये अंडरआर्म क्रिकेट एकदिवसीय सामन्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले. संजय भगत हे आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत नेहमीच साजरा करत असतात. यावर्षी त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अंडरआर्म क्रिकेट आयोजन पनवेल येथील रोहिदास वाडा येथे केले होते. या उद्घाटन सोहळ्याला पनवेल भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अनिल भगत, पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर, उत्तर रायगड जिल्ह्याचे उपाध्यक्ष जयंत पगडे, कुंडेवाहाळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच पीडी भोईर, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष सुमित झुंजाराव, पनवेल शहर भटके विमुक्त अध्यक्ष चंद्रकांत मंजुळे, अरुणा पाटील, कविता पाटील, विनायक मुंबईकर, मधुकर उरणकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यांनी ज्या प्रकारे एक या समाजाची निष्क्रिय सेवा करताना इथे राजकारणाचे निष्क्रिय राजकारणाचे ज्या प्रकारे धडे हे सर्व समाजाला दिले आणि कशा प्रकारे या इथे समाजाचं नेतृत्व करावं, समाजाचं एक सरकार लांब पल्ल्याचा सुद्धा विचार केला जावा, त्यांचं हित कशामध्ये आहे हे पाहता त्यांनी ही संत या इथे समाजाला घेऊन ते पुढे गेले आणि त्यामुळेच आज गावण विभाग असेल किंवा पनवेल तालुका याच्यामध्ये अजूनही भगतसाहेबांचं नाव काढलं जातं आणि भगतसाहेबांचे विद्यार्थी भगतसाहेबांचे चेले म्हणून अभिमानाने या इथे अनेक जण या इथे वावरतात. दिसून येतात माननीय रामशेठ ठाकूर साहेब असतील किंवा माननीय जय म्हात्रे साहेब असतील आणि त्याचबरोबर अनेक नेतेसुद्धा त्यांनी तयार केले ज्यांनी या इथे पनवेल तालुक्यात नाही तर रायगड जिल्ह्याचं नाव सुद्धा या पूर्ण भारतामध्ये मोठं करण्याचं काम हे केलं आणि त्याबरोबरीनेच या इथे येणारा सिडको असेल, इथे येणारा MNC असेल किंवा इथे येणारा इंडस्ट्रीयल एरिया असेल, ह्या सर्व आहेत या सर्वांनी या इथे विकासाच्या सोबत जे प्रश्न हे निर्माण केलेले होते या प्रश्नांना कशाप्रकारे सामोरं जावं याचा एक त्यांचा पायंडा हा माननीय भगतसाहेबांनी या इथे पाडला होता आणि समाजातील सतत चुकीच्या ज्या सवयी आहेत समाजामध्ये आणखी सतत त्याच्याचबरोबर समाजासाठी चांगले काम करणारे जे आहेत त्यांच्यासाठी कशा प्रकारे या काम करावं याचा जो पायंडा हा माननीय जरद भगतसाहेबांनी जो पाडला होता त्या मार्गक्रमणावरतीच त्या पाऊल वाटेवरतीच मार्गक्रमणा करत माननीय संजय भगतजी हे काम करत आहेत.